अशा ह्या स्तरावरच्या भेटी या खरं म्हणजे नियमितपणे होतच असतात. भारतीय संस्कृती हेच सांगते की बा राजकारण राजकारणाच्या जागी राजकारणाव्यतिरिक्त आपण भेटलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये ते अलीकडच्या ह्या वर्ष दीड वर्षात जरा कमी झालं आहे. विरोधक आणि सत्ताधारी हे दुश्मन, आणि त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी जे जे केलं, चांगलं जे जे केलं त्याला पण स्टे देऊन टाकायचं. आणि त्यामुळे अशा प्रकारची भेट म्हणजे काही ना काही राजकीय चर्चाच असेल असं नाही. असं म्हणतात की बा पवारसाहेब अहमदाबादला कुठल्या कार्यक्रमाला गेले होते, अमितबाई प्रवासातून घरी गेले होते, त्यामुळे भेट झाली असेल. भेट झाली आहे ह्याबद्दल दुजोरा दिला जातो आहे जरी राष्ट्रवादी आहेत, तर राष्ट्रवादीमध्ये झाली नाही झाली नाही झाली नाही याची मोठी जी स्पर्धा लागली आहे ते तसं दाखवते की झाली आहे झाली आहे झाली आहे. त्यात झालं आहे काय मला माहित नाही. अधिकृत माहिती आहे का? नाही नाही सतत संपर्क नाही नाही. तुमच्यासारखाच मला अमितभाईंच्या एका वाक्यामुळे वाटतंय. अमितभाई ज्या म्हणाले की बा अशा भेटी जाहीरपणे सांगायच्या नसतात, अमितभाई इतके शुरू आहेत की त्यांनी सांगितलं असं की अशी कोणी भेट नाही हुई आहे. ते दुसरं वाक्यही बोलत नाहीत, ते कमी शब्दांमध्ये बोलतात. पण ज्या अर्थी ते कमी शब्दामध्ये असं म्हणाले की अशा प्रकारच्या भेटी आहे जाहीरपणे सांगायच्या नसतात, त्या अर्थी ती भेट झाली आहे. काय झालं आहे माहित नाही. पण यावर तर्क वेळची आहे. या भेटीची वेळ तुम्ही म्हणतात की हे रुटीन असतं, विरोधी पक्ष सत्ताधारी भेटत असतात. या भेटीची वेळ, भेटीच्या जागा, या सगळ्या गोष्टी काहीशा सस्पेन्स वाढवणार आहेत, काही संकेत देणार आहेत. काही प्रेझेन्स ज्या ज्या व्यक्तींचे होते, उद्योगपतींची नावं येतात, या सगळ्या गोष्टी पाहता याच्या मागे काही पॉलिटिकल मुवमेंट आहे का किंवा नेमकं काय याबाबत तुम्हाला काही संकेत वगैरे आलेत का? काही तुम्ही सारखं मला मला पडेल किंवा राहील जाईल, मला कुठलेही संकेत मिळालेले नाहीत. आणि साधारणतः अमितबाईंची निवांत भेटण्याची वेळ ही अशीच रात्री उशिरा असते. म्हणजे कधी म्हटलं तर ते म्हणे का आहो रात्री 11 वाजे 11 वाजे म्हणजे 1 वाजेपर्यंत ती भेट चालणार. त्यामुळे त्यांची भेट एकादशी रात्रीची होणं म्हणजे थोडी निवांत होणं. पण पवारांची एवढी निवांत का झाली, मग ती अहमदाबादमध्ये का झाली, एका इंडस्ट्रियलिस्टच्या घरी का झाली, हे सगळेच प्रश्न अनुत्तरित आहेत. तुमच्यासारखाच मी पण अनभिज्ञ आहे. तुम्हाला काही भूमिका म्हणजे उद्या काही वेगळी भूमिका घेतली समजा भाजपने राष्ट्रवादी सोबत जाण्याची किंवा काय, तुम्हाला ती मान्य असेल का? नाही, मी एक सच्चा स्वयंसेवक, सच्चा कार्यकर्ता आहे. त्यामुळे श्रेष्ठी जे ठरवतील ते मान्य करायचं, ते पक्षाच्या हितातच असतं. मला नेहमी एक कवितेची एक ओळ फार लक्षात राहिलेली आहे, नेत्याची इच्छा ही तर आज्ञा. नेत्याने आज्ञा द्यायची तसे त्याने इच्छा व्यक्त करायची असते, आणि तेवढी श्रद्धा त्याच्या इच्छेवर आपली असायला लागते की ही इच्छा ही देशहिताची आणि समाजहिताची आणि राज्यहिताची असेल. त्यामुळे अमितबाई जो निर्णय करतील, आमचे जगतप्रकाश नड्डा जो निर्णय करतील, आमचे मोदीजी निर्णय करतील, तो आम्हाला सगळ्यांना मान्यच असेल. आमच्या पक्षामध्ये हे नवीन काय ठरवलं तुम्ही असं म्हणण्याची पद्धत नाही. थोडंसं पलीकडे नाही, आमच्या नेत्यांची निष्ठा टोकाची विचारांशी असल्यामुळे आमची त्या नेत्यांवर आहे म्हणजे विचारांवर आहे. नाही, मी पण नवाब मलिकांच्या ट्विटवरूनच मला कळलं की ते आजारी आहेत. त्यामुळे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कोणीही आजारी असेल तर त्याच्या तब्येतीला आराम पडावा अशी प्रार्थना करायची असते, तर मी पण महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीला तुळजाभवानीला प्रार्थना करतो की त्यांना लवकर